महत्त्वाची बातमी आहे, अभिनेत्री अनुष्का शर्माला उच्च न्यायालयाचा झटका मिळालेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनुष्का शर्माची विक्री कर आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावलेली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या कर सल्लागारानं विक्री कर आदेशाविरोधात दोन याचिका दाखल केलेल्या होत्या. दोन्ही याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत 2012-13 आणि 2013-14 मूल्यांकन वर्षांची थकबाकी वाढवण्याच्या माझगावच्या विक्रीकर उपायुक्तांनी दिलेल्या आदेशांना अनुष्का शर्मानं आव्हान दिलं होतं. अनुष्कानं या याचिका स्वतःऐवजी कर सल्लागार श्रीकांत वेळेकर यांच्यामार्फत दाखल केल्या होत्या. यामुळे कोर्टानं नाराजी नोंदवली. या याचिका याचिकाकर्त्याच्या कर सल्लागारानं दाखल केलेल्या आहेत. अनुष्का या याचिका गंभीर प्रतिज्ञापत्रावर दाखल करू शकत नाहीत असं कोणतंही कारण नाही आहे असं न्यायमूर्ती नितीन जामदार आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठानं सांगितलंय. हिवाळी अधिवेशनामध्ये वैद्यकीय मंत्री गिरीश महाजनांनी राज्यात लवकरच डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या 4,500 जागांवर भरती करण्यात येणार आहे अशी घोषणा केली. ही भरती प्रक्रिया TCS माध्यमातून पार पडणार आहे. अधिवेशनामध्ये गिरीश महाजन म्हणाले की आम्ही MPSC माध्यमातून 300 डॉक्टर भरले आहेत. सध्या 28% पदं रिक्त आहेत. या संदर्भात आम्ही मेडिकल बोर्ड तयार करणार आहोत आणि त्या माध्यमातून लवकरच पदभरती करण्यात येणार आहे असं अशी माहिती गिरीश महाजनांनी सभागृहामध्ये दिली. 32-35% ते सुद्धा रिक्त आहेत आणि शिक्षकांची पदं जी आहेत ती सुद्धा 3,404 पैकी 1,207 पदं ही त्या ठिकाणी रिक्त आहेत. ही वस्तुस्थिती राज्यामध्ये या ठिकाणी आहे. परंतु आता आम्ही अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जी आपल्याला भरती करायची आहे त्यामध्ये सगळ्या भरती काढलेल्या आहेत MPSC माध्यमातून. आत्ताच गेल्या महिन्यामध्ये जवळपास 300 डॉक्टर त्या ठिकाणी भरले गेलेले आहेत. त्यांची पोस्टिंग देणं चालू आहे. कागदपत्रांचं जे व्हेरिफिकेशन आहेत ते त्या ठिकाणी सुरू आहेत. ते आता रुजू व्हायला सुरुवात झाली. अर्धेतिक रुजू झालेले आहेत. विधानसभेमध्ये अनुदानित शिक्षक आणि शाळांच्या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. राज्यातील विनाअनुदानित शाळांचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजला. यापुढे अनुदान देता येणार नाही असा कायदाच राज्य सरकारनं केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि त्यावर असा निधी भीक मागून जमा केला तरी चालेल का असा सवाल छगन भुजबळांनी केला. दरम्यान कुणालाही भीक मागण्याची वेळ येणार नाही, याबाबत राज्य सरकार सगळ्या उपाययोजना करेल असं उत्तर फडणवीसांनी भुजबळांना दिलं. याच्या पुढे कायद्यानुसार आपल्या सेल्फ फायनान्स शाळा आपल्याला देता येतील. आता आपल्याला अनुदानित शाळा देता येणारच नाहीत हा आपला कायदा आहे. त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये ती अडचण येणार नाही. तथापि माननीय सदस्यांना आणि सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की जसं आपल्याला शिक्षणाचं हित बघायचं आहे, शिक्षकांचं हित बघायचं आहे, तसं राज्याचंही हित आपल्याला बघायचं आहे. कारण राज्यातल्या इतर घटकांना देखील आपल्याला त्या ठिकाणी सोयी पुरवण्याचं आज आपल्यावरती जबाबदारी आहे. तर त्या जबाबदारीनेच आपण जर वागलं तर अधिक उत्तम होईल. शाळा काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षकांचा खर्च जर भागवायचा असेल तर पैसा तर पाहिजे. मग हा अशा प्रकारचा जो आहे निधी जमवण्यासाठी भीक मागून जर अशा रीतीने निधी जमवला तर परवानगी आहे का? सगळ्यांचे अतिशय पूजनीय असलेले प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवनगाथा नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं आहे की आमच्या बरोबर भीक मागायला कोण येणार. शिक्षणाची सोय सर्वांची सोय ही लावण्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं आहे. त्यातला महत्त्वाचा विषय एवढा सांगतो की गावभर या योजनेची चर्चा चिकित्सा सुरू झाली. कोणत्याही कार्यासाठी फंड जमा करणारे एका अर्थी भीकच मागतात ना. मग द्रव्याऐवजी धान्य मागितले तर त्यात काय चुकले? फंडवाले आरोळ्या मारत नाही, धान्यवाले आरोळ्या मारून या ठिकाणी लोकांना जाग आणतात. म्हणजे आता प्रबोधनकार ठाकरेंनी शिक्षणाकरता त्यांनी त्यात लिहिलंय की कसं कर्मवीर भाऊराव पाटलांना घेऊन आम्ही लोकांकडे गेलो, झोळी पसरवली आणि भीक मागितली तर काय वाईट आहे असं त्यांनी म्हटलं. ज्या मंत्री महोदयांनी हे स्टेटमेंट केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही देऊ शकणार नाही. किती दोघांच्या विरोधाभास आहे तुम्ही ते स्टेटमेंट काढा. त्यांनी सांगितलं की त्यांनी त्या काळामध्ये भीक मागून शाळा त्या ठिकाणी केल्या.
सॉरी भीक मागून शाळा उभ्या केल्या हो तसा तुमचं स्टेटमेंट आहे अजून पण रेकॉर्ड वर आहे तर असा दोघांचा विरोधाभास आहे तर नक्की आता गृह उपमुख्यमंत्री म्हणतात ते खरं समजायचं का सुषमा अंधारेंवर कायदेशीर